निघाला म्हणून प्रेक्षकांना सांगतो, ILFS ही वित्तीय संस्था, तिथं घोटाळा झाला, 91,000 कोटींचं कर्ज या ILFSचं बुडालं. त्यातलंच एक प्रकरण राज ठाकरेंचं, कोहिनूर मिलचं, त्यात त्यांना ईडीची नोटीस आलेली आहे. आता राज ठाकरे 22 ऑगस्टला ईडीच्या कार्यालयात जाणार आहेत, त्यांची सुद्धा कसून चौकशी होणार आहे असं कळत आहे. हा त्याच दुष्टचक्रातला एक भाग आहे. मी जातोय समीर बाकरे यांच्याकडे, चार्टर्ड अकाउंटंट आहेत. चुकून माझ्याकडनं सुरुवातीला संजय बाकरे असं नाव गेलं, पण ते समीर बाकरे आहेत. समीरजी, पहिल्यांदाच तुम्ही या शोमध्ये येत आहे. बघा, चार्टर्ड अकाउंटला खरं तर आधी चाहूल लागते मार्केटमध्ये काय चाललंय, म्हणजे कारण बॅलन्स शीट हाताळता लक्षात येतं की मंदी कुठे आहे. बघा, आपण साधारणतः 7-8 महिन्यापासून ही चर्चा करतोय की बेरोजगारीचा दर वाढतोय, तो 6% येऊ शकतो, तो 6.1% आता आहेच. किंबहुना ही सुद्धा आपण अशी चर्चा करतो आहोत की रिअल्टी सेक्टरमध्ये, बांधकाम क्षेत्रामध्ये घरं विक्री होणं बिल्डरांची पडून आहेत, बिल्डर हा तोट्यात चाललेला आहे, अनेक बिल्डर्स आत्महत्या करतायत, कंपन्या शटडाऊन करतायत. हे तर तुम्ही आम्ही नागपूर मुंबई सारख्या शहरामध्ये, तुम्हाला तर हे सहज कळलं असेल. मला एवढंच म्हणायचं आहे की तुमच्यासारखे जे चार्टर्ड अकाउंटंट लोक आहेत, की ज्यांना हे सगळं कंपनी व्यवहारातून कळतं, सरकारला काही सांगू शकत नाही का? तशी काही यंत्रणा नाही का चार्टर्ड अकाउंटंटची की सरकारला सांगावं की बघा मंदीची चाहूल दिसायला लागली आहे, काहीतरी करा. हे पॉप्युलिस्ट बजेट निवडणुकीच्या आधीचं आणि त्यानंतरचं निर्मला सीतारामन यांचं बजेट, यामध्ये मोठी तफावत आहे. यामध्ये कुठलाही रोडमॅप सरकारचा दिसत नाही आहे, हे तुम्ही सांगू शकत नाही. धन्यवाद आशिषजी, मला या प्रोग्राममध्ये इन्व्हाइट केल्याबद्दल. पहिले तर मी 2-3 गोष्टी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या आधी 2-3 गोष्टीवर मी सगळ्या प्रेक्षकांचं किंवा सगळ्यांचं लक्ष ओढू इच्छितो. आज सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की आज आपला देश हा एक ट्रान्झिशन फेजमधनं चाललेला आहे, हे बरेचसे कमी लोक नोटीस करतात आहे. माझ्या मनात हा विचार बरेच दिवसापासून आहे, तर मी आज तो मांडतोय की आपली जी अर्थव्यवस्था आहे ती एका ट्रान्झिशन फेजमधनं चालली आहे, की आपण जिथे कॅपिटलिस्ट आणि सोशलिस्ट असं एक कॉम्बिनेशन आपण करण्याचा प्रयत्न करतोय. आज जगात तुम्ही पाहाल तर एकीकडे कॅपिटलिस्ट इकॉनॉमीज आहे किंवा काही सोशलिस्ट इकॉनॉमीज आहे, पण आपला देश असं एक प्रयत्न करतोय की इथे उद्योगपतींनाही तेवढाच सपोर्ट सरकार करेल आणि समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत जो माणूस आहे त्याला पण. हे गेल्या 5 वर्षापासून होत आहे. आणि नाही ऐका ना, मी तुम्हाला सांगतो तर हे जो पॅटर्न आपला सोशलिस्ट आणि कॅपिटलिस्ट इकॉनॉमीचा आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की एक जर आपण एक अर्थव्यवस्थेला एक माणूस म्हणून आपण उपाधी दिली तर त्या माणसाला एक मोठा आजार झालेला होता 2008 पासून, जी विश्वाची पूर्ण मंदी होती, त्याच्यामुळे भारतावरही त्याचा परिणाम झाला आणि त्याला नेहमी बुस्टर डोस देत आपण त्याला त्याची प्रतिकारात्मक शक्ती कमी करून टाकली. तर कुठेतरी आता हा आजार असा होता की आपल्याला त्याच्यावर उपचार करताना एक म्हणजे भयंकर तरीके भयंकर प्रकारे काही ना काही त्याच्यावर उपचार करायची गरज होती. तर तो उपचार गेल्या 4-5 वर्षात झाला आणि आता मला असं वाटतं की आपण जरी असं दिसत असेल की आपण आर्थिक मंदीच्या उंबरठ्यावर आहे, जरी ऑटो सेक्टरचे फिगर दिसत असतील, मी असं म्हणतोय की सरकारला बऱ्याचशा गोष्टी करायच्या आहेत. सरकारने बँकिंग सेक्टरकडे जेवढ्या तऱ्हेने लक्ष द्यायला पाहिजे होतं तेवढ्या तऱ्हेने दिलं गेलं नाही. पण आज एका चांगल्या उद्योगपतीला जर तुम्ही विचारलं तर त्याला आज कर्ज सुलभरित्या आणि चांगल्या रेटमध्ये मिळत आहे. आज आपल्या व्यवस्थेमध्ये जी एक सवय लागली होती की मी 100 कोटी घेतले आणि माझ्याकडे पैसे नाही आहे, मी बँकेकडे गेलो, परत मी बँक मला 20 कोटी अजून देईल ते 100 कोटी पूर्ण करायला, तर ही व्यवस्था कुठेतरी या नवीन सरकारने बंद केली. त्याच्यामुळे सगळीकडे हा हाहाकार झालेला आहे. पण आजही चांगल्या छोट्या उद्योगपतीला किंवा मोठ्या उद्योगपतीला त्याला कर्ज मिळत आहे, त्याला चांगल्या कमी रेटवर मिळत आहे, तर ही इकॉनॉमी कुठे ना कुठे जरी ती खाली जाताना दिसत असेल तरी एक स्ट्रक्चरल, जो एका पॅनलिस्टनी म्हटलं की एक स्ट्रक्चरल रिफॉर्म आहे, तर तो स्ट्रक्चरल रिफॉर्म झाल्यानंतरचा जो एक परिणाम आहे तो मला असं वाटतं 1-1.5 वर्षाच्या आत आपल्या समोर नक्की येईल आणि आपली इकॉनॉमी अशी जिथून वरती जाते तिथून परत खाली येण्याचा चान्स नाही राहणार. आपण पहिले जे पाहायचो की कधी वरती कधी खालती, आता भले खाली दिसत असेल पण आपण त्याला वरती नेणार हे निश्चित असं दिसतंय चित्र. आता ऍज अ चार्टर्ड अकाउंटंट म्हणून आमचे जी संस्था आहे, आमचं एक इन्स्टिट्यूट आहे,
त्याचं ऑल इंडियामध्ये सगळ्या ब्रांचेस असतात. आम्ही प्री बजेट मेमोरँडम सरकारला वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या सूचना देतो. आणि आज कसं झालं की सरकारने पण काही काही जे म्हणजे जे प्रयत्न केले तसं डिमॉनिटायझेशनमध्ये जेवढं सरकारने ज्या गोष्टी अपेक्षित केल्या होत्या त्या कदाचित झाल्या नाही. परंतु डिमॉनिटायझेशनचा हेतू चांगला होता, इम्प्लिमेंटेशन चुकीचं होतं, हे सगळ्यांनीच ऍक्सेप्ट केलेलं आहे. आता आपण बरेचसं एनपीए या विषयावर खूप बोलतोय. आता हे एनपीए आले कसे, काही एका दिवसात एनपीए नाही झाले, हे आपले गेले 10-15 वर्ष जे हळूहळू त्या सिस्टीममध्ये आपण एक पोखरला गेलो. आता रघुराम राजन साहेबांबद्दल मला फार आदर आहे, पण ते आरबीआय गव्हर्नर होते आणि त्याच्यानंतर त्याच्या आधी ते इकॉनॉमिक ऍडवायझर पण होते आपल्या मनमोहन सिंग साहेबांचे. तर त्यांच्या काळात हा जो कर्जाचा डोंगर वाटला गेला तर हा कसा काय वाटला गेला, आणि हे त्यांच्या तेवढे त्या त्या उद्योगपतींकडे पाहायला नाही गेलं का की त्यांच्याकडे क्रेडेन्शियल्स आहे की नाही आहे. तर आज आपण एक पोस्टमॉर्टम करताना म्हणणं की अरे हो हा सगळा प्रॉब्लेम झालाय, पण प्रॉब्लेम हो झालाय त्याचं सोल्युशन पण आपल्याला काढायचं आहे. आता काही काही जे आपण सेक्टर्स म्हणतोय, रिअल इस्टेट सेक्टर झालं, ऑटो सेक्टर, याच्यात खरंच मंदी आहे. म्हणजे इथे कुठेही कोणत्याही शहरात तुम्ही फ्लॅट पहा किंवा ऑटो सेक्टरमध्ये पहा तर लोकांचे सेल्स डाऊन झाले आहे, लोकांच्या इन्व्हेंटरीज झाल्या आहे. आता कसं आहे की आता याचा उपाय काय, तर उपाय शेवटी असा आहे की सगळ्या सेक्टर्समध्ये काही ना काही थोडंसं स्टिम्युलस देणं जरुरी आहे. मोदी सरकारचं गुड इकॉनॉमिक्स म्हणजे असं म्हणतात की गुड इकॉनॉमिक्स इज बॅड पॉलिटिक्स, पण त्यांचं असं होतं की गुड इकॉनॉमिक्स इज ऑल्सो गोइंग टू टर्न इन टू गुड पॉलिटिक्स. म्हणजे गुड इकॉनॉमिक्स बॅड पॉलिटिक्स असंही होत नाही आणि बॅड पॉलिटिक्स गुड इकॉनॉमिक्स असंही होत नाही. प्रत्येक सेक्टरला काही बॅड इकॉनॉमिक्स गुड पॉलिटिक्स असंही होत नाही, म्हणजे काहीच होत नाही. नाही असं म्हणतात की गुड इकॉनॉमिक्स इज नॉट गुड पॉलिटिक्स, गुड इकॉनॉमिक्स इज बॅड पॉलिटिक्स. समीर बाकरे, मी दोन उदाहरणं देत आहोत. असाल मोदी सरकारने पहिल्या 5 वर्षाच्या काळामध्ये जे दोन महत्वाचे निर्णय घेतले, एक म्हणजे नोटाबंदी. नोटाबंदी घेतल्यानंतर आज किती कॅशलेस इकॉनॉमी झाली आहे, आज किती ठिकाणी रोखीचे व्यवहार बंद झालेले आहेत, आज असंघटित क्षेत्रामध्ये काय झालेलं आहे, खरंच रोखीचे व्यवहार बंद झालेले आहेत का, ज्यांनी भीम ऍप घेतले होते त्यातले किती लोक भीम ऍप वापरतात, किती लोकांकडे क्रेडिट कार्ड किंवा तत्सम कार्ड आलेले आहेत, हा एक मोठा वादाचा विषय आहे. दुसरी गोष्ट जीएसटीची. मुख्य आर्थिक सल्लागार विवेक डोबराल गेल्या आठवड्यात म्हणाले की जीएसटी फक्त 3 स्लॅबमध्ये घ्या, 6, 12, 18 वरचे सगळे रद्द करा. मग जर का मुख्य आर्थिक सल्लागारच जीएसटी बाबत हा सल्ला देत असेल आणि आपण हे दोन ऐतिहासिक निर्णय घेतले असा दावा करत असू की ज्यामुळे इकॉनॉमी तुमची वाढीस लागणार होती, उलट होताना दिसतंय, हाच मुद्दा आहे समीर बाकरेजी. नाही मी तुम्हाला सांगतो आशिषजी की डिमॉनिटायझेशन हा हेतू चांगला होता, इम्प्लिमेंटेशन पुअर होतं, त्याच्यातनं जे काही साध्य करायचं होतं ते सगळे सांगत होते. रोखीचे व्यवहार एका रात्री अशा पद्धतीने क्षेत्र आहेत तिथे रोखीचे व्यवहार भीमदेवीत हातात तुम्ही निर्णय जाहीर करता, मी ते देशाला वेटीस धरता, हे तर सगळे बोलत होते. जीएसटी बद्दल तुम्ही जे म्हणता, तुम्ही पूर्वतयारी काय केली एवढा मोठा निर्णय राबवताना, त्याचं उत्तर अजूनही सरकारकडून आलं नाही. मी त्याच्यावर नाही बघा पूर्वतयारी नाही, पूर्वतयारीचं कसं असतं, काही काही जे निर्णय असतात ते सिक्रसीनी नाही घेतले तर त्याचं जर आपण डिमॉनिटायझेशन पहिले पब्लिकली अनाऊन्स केलं असतं तर त्याचा काही महत्वच राहिलं नसतं. त्याच्यामुळे सिक्रसी हा इम्पॉर्टंट पार्ट होता. आज त्यांना बँकिंग व्यवस्थांनी किंवा सगळ्या लोकांनी तेवढा सपोर्ट नाही झाला, ते मी म्हणतो की डिमॉनिटायझेशन 50% तुमचं सक्सेसफुल नाही झालं. पण आता जीएसटी बद्दल जे म्हणताय तुम्ही, तर जीएसटी हा एक खूप लॉंग टर्म रिफॉर्म आहे जो आज भारताच्या अर्थव्यवस्थेतील गेल्या 70 वर्षातला सगळ्यात मोठा रिफॉर्म आहे. आपण 17 ते 20 टॅक्सेस एकत्र केले आणि या पूर्ण देशभर तो कायदा इम्प्लिमेंट केला, तर त्याचे जे सुरुवातीचे प्रॉब्लेम्स होते तो ते तर येणारच आहे. पण त्याच्यानंतर आज आपण जर उद्योगपतींशी बोललो तर जीएसटी हा क्लिष्ट नाही राहिला आहे, जीएसटी हा सुलभ झालाय. आज उद्योगपती आपले खुश आहेत. आज त्यांच्याकडे मंदीचा मार असल्यामुळे कदाचित त्यांना जीएसटी बद्दल थोडासा राग असेल की या जीएसटीमुळे अजून हे झालं. पण आज जर तुम्ही एक टॅक्सेशन व्यवस्था म्हणून म्हणाल तर जीएसटी हा आता वेल एस्टॅब्लिश्ड स्कीम लागू केलेली आहे, सगळे लोक आता तयार आहे, त्याचा फायदा त्यांना होतो तयार आहे. आपण जसं आर्थिक मंदीमधून निघा कोण व्यापाऱ्यांसाठी एमएसटी स्कीम जाहीर केली आहे जीएसटी मध्ये. हा एमनेस्टी स्कीम ही लागू केली आहे. आणि तुम्ही जो रेट बद्दल म्हणताय ना आशिषजी, रेट बद्दल काय आहे की आज जो जीएसटी आहे हा केंद्र शासन आणि आपल्या राज्यांचा हा महत्वाचा
सोर्स आहे. तर आपण जीएसटी कमी करून शेवटी आपलं पब्लिक स्पेंडिंग संपणार आहे, कमी होणार आहे. आपण जे रस्त्यासाठी पैसे करतोय, इन्फ्रास्ट्रक्चरसाठी पैसे होत आहे, ज्याच्यामुळे इकॉनॉमीला चालना मिळते, तेच पैसे आपण जीएसटीतनं कलेक्ट करतोय. तर जर तुम्ही जीएसटीचं कलेक्शन कमी केलं आणि इकडे तुम्ही मग अशी ओरड होईल की इथे तुम्ही रस्ते नाही करत आहे, इन्फ्रास्ट्रक्चर नाही करत आहे, वीज नाही देत आहे, गरिबांना पाणी नाही देत आहे. तर कुठे ना कुठे मी जे पहिले म्हणत होतो की सोशलिस्ट आणि इकॉनॉमी कॅपिटलिस्ट मधला कुठला तरी मधला रस्ता हा मोदी सरकारने घेतला. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. मी ब्रेक घेणार आणि ब्रेक नंतर मी याच मुद्द्यावरती चर्चा